श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। मंडळी नमस्कार। ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या आजच्या गुरुवारच्या भागात मी नम्रता तुमचं मनापासून स्वागत करते। मंडळी, मागच्या काही भागापासून कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव, त्यांचे अभिप्राय आपण ऐकत आहोत। जसं शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं हे आपण जाणून आहोतच, फक्त शिकण्याची इच्छा ही महत्वाची असते। आपल्या कोर्समध्ये फक्त युवा वर्ग नाही तर आपल्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या वयाच्या मंडळी सुद्धा सहभागी होतात, मनापासून शिकतात आणि अनुभव घेतात। तर आज असाच एक अभिप्राय आपण ऐकणार आहोत। नमस्कार, मी मुकुंद गणपती क्षीरसागर, मी वाईचा राहणार आहे। आत्ता गेले जवळ 40 वर्ष मी पुण्यामध्ये राहतो, वास्तवास आहे। मला भयंकर प्रॉब्लेम होते, भयंकर म्हणजे भयंकर प्रॉब्लेम होते। मी खूप हिंडलो, म्हणजे जवळपास पुणे जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईच्या जवळपास म्हणजे लोणावळ्यापर्यंत इथपर्यंत फिरलो मी। आता ते सांग प्रॉब्लेम मला काही सांगायचे नाहीत। बराच लुटला गेलो, बरेच पैसे गेले, बरंच काय काय झालं। म्हणजे माझ्या आयुष्यामधले तेवढे दिवस इथल्या म्हणजे आत्ता स्वामी समर्थ केंद्रामध्ये आल्यानंतर जे मला फरक जाणवले ते मला त्यावेळेला कळले असते तर आत्ता मी कुठच्या कुठं गेलो असतो। हरकत नाही, स्वामींनी थोड्या काही दिवसांना मला ओळख करून दिली की मला जागा दाखवली आणि आता मी गेले 3 वर्ष झालं मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये येतो आहे। इथलं वातावरण, इथली लोकं प्रेमळ, हसमुख, काही प्रॉब्लेम नाही। कधीही या, तुम्ही उपाशीपोटी जाणार नाही एवढी 100% गॅरंटी। आणि खाली आता नाही या, इथनं भरभरून घेऊन जा, अशी परिस्थिती आहे। सुंदर वातावरण आहे, अनेक प्रकारची झाडं, इतक्या प्रकारची झाडं आहेत की प्रचंड प्रकारची झाडं आहेत की ज्याची तुम्हाला नावं माहीत नाहीत अशा प्रकारची झाडं आहेत। नक्षत्रवन असे अनेक प्रकल्प आहेत की जे तुम्ही कधी बघितले नाहीत, तुम्हाला कधी पाहायला मिळाले नाहीत, असे इथं नवीन नवीन प्रकल्प आहेत। आणि मेन सूत्रधार जोशी काका, उत्तम व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व काही नाही त्यांच्याकडं, सर्व काय आहे, फक्त घेणारा माणूस पाहिजे। आणि मला इथं आल्यानंतर कळालं। आता इथं आल्यानंतर मी बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये सुटलो। आत्ता मी बोलतो आहे ही त्यांचीच कृपा म्हणावी लागेल, इथल्या लोकांची किंवा इथल्या वातावरणाची कृपा म्हणावी लागेल। मठ सुंदर मठ आहे, राहण्याची सोय आहे, आनंदी वातावरण आहे। म्हणजे इथं आल्यानंतर माणसाच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये नक्कीच फरक पडतो। माझं बोलण्याचं टोनिंग खूप वाईट होतं, इथं आल्यानंतर माझं बोलण्याचं टोनिंग सुधारलं। कारण माझ्या बोलताना कधीकधी शब्द अपशब्द माझ्या तोंडून जात होते। 60 वर्षाचा झालो, आत्तापर्यंत मी सुधारलो नाही, परंतु आत्ता मी बऱ्यापैकी सुधारलो असं मला वाटायला लागलं आहे। माहीत नाही लोकांना काय वाटतं आहे त्याबद्दल, पण मला तरी वाटतं आहे की मी बऱ्यापैकी सुधारलो आहे। आता इथं कॉस्मिक हेलिंग आणि ओंकार साधना हे दोन आत्ता नवीन हे चालू केले होते, म्हणजे चालू बरेच दिवस झालेले आहेत। पहिल्यांदा मी याच्यामध्ये भाग घेतला। कॉस्मिक हेलिंग, वातावरणातून ऊर्जा कशी घ्यायची आणि त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे जर शिकायचं असेल तर तुम्ही नक्की इथं एकदा या किंवा यूट्यूबवर बघा, तुम्हाला कळेल की याचे परिणाम किती चांगले तुमच्या शरीराच्या दृष्टीनं, तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं, तुमच्या परिवाराच्या दृष्टीनं त्याचे किती फरक पडतात। तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, राहण्यामध्ये, विचारामध्ये खूप फरक पडतात। करायलाच पाहिजे असे वर्ग, करायलाच पाहिजे आणि योग्य मार्ग माणसाकडून करायला पाहिजेत। जगामध्ये फसवणारे भोंदू लोक भरपूर आहेत की जे तुम्हाला कळत नाही, आपल्याला कळत नाही, कारण मी त्यातून आलो आहे, माझे किती पैसे गेले हे मला माहिती आहे। त्यामुळं मेन माणसाकडं जो माणूस खराच आहे, इथं या इतकी फळं आहेत, इतकी फळं आहेत, प्रचंड प्रकारची वेगवेगळ्या टाईपची फळं आहेत आणि बंधनं नाहीत। फक्त आणि फक्त इथल्या लोकांना विचारून घ्या, खाण्यामध्ये बंधनं नाहीत, तुम्ही त्यांच्याकडून घ्या, ते तुम्हाला कधी नाही म्हणणार नाहीत। हे तुमच्यासाठीच आहे, हे इथं आल्यानंतर कळेल की हे आपल्यासाठीच आहे। फक्त लबाडी चोरी करायची नाही बस, बाकी इथलं आहे हे तुमचंच आहे, तुमच्यासाठीच आहे। आणि आत्ता जे वर्ग केले त्याचे परिणाम इतके चांगले आणि पॉझिटिव्ह आहेत
याचा नक्कीच माझ्या शरीरावर माझ्या कुटुंबावर नक्कीच परिणाम होईल. आम्ही नवरा बायकोने हे केलं आणि ओंकार मी घरी पण लावतो, पण ओंकारामध्ये किती प्रकार आहेत हे मलासुद्धा माहीत नव्हतं. मला इथं आल्यानंतर कळालं की ओंकारामध्ये किती प्रकार आहेत. त्यातले पण 21 प्रकार काकांना येतात, जोशी काकांना. इतके प्रकार आहेत, इतके प्रचंड प्रकार आहेत. त्यांनी तर वयाच्या 14व्या 10व्या 12व्या वर्षापासून त्यांनी ही साधना केलेली आहे. हिमालयामध्ये गेले, चांगले चांगले लोक त्यांना भेटले. इथं आल्यानंतर तुम्हाला ते मीच काय सांगणार, इथं आल्यानंतर लोक सांगतील, बाकीचे लोक सांगतील, इथले लोक सांगतीलच सांगतील. पण इथून जाणारा माणूस आनंदाने हसमुखातच जातो, कधीही असा जाणार नाही. तर ओंकार कसा लावायचा, ओंकार लावताना अ ऊ ई किती प्रकारे कसा म्हटला तर तुमच्या शरीरावर परिणाम त्याचा चांगला होईल. ओंकार बरेच जण लोक लावतात, बरेच जण शिकवतात, परंतु चुकीचा ओंकार लावून त्याचा शरीरावर दुष्परिणाम होण्यापेक्षा चांगल्या माणसाकडून चांगल्या व्यक्तीकडून शिका. तुम्हाला नक्की, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या शरीराला नक्की आणि नक्कीच फायदा होणार. एक महिनाभर करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की त्याचा परिणाम जाणवणार की मी काय होतो आणि मी काय झालो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्वामी साधना केंद्रामध्ये या, जोशी काकांना भेटा, इथलं वृक्षवल्ली बघा, आनंद लुटा. बाहेर तर काय समुद्रावर पण जातात लोक, गोव्याला जातात लोक, भरपूर ठिकाणी येतात, परंतु इथला अनुभव आहे ना, इथून जाताना माणूस चेहऱ्यावर हसू घेऊनच जाणार ही 100% गॅरंटी. आणि इथल्या लोकांना भेटा तुम्ही, प्रेमळ अगदी साधी माणसं आहेत. कुणी असं उद्धटपणानं बोलणार नाही तुम्हाला. तुम्ही कुठलाही कसलाही प्रश्न विचारा, अगदी अगदी तो निगेटिव्ह जरी असला, कसा जरी असला ना, तरी त्याचं उत्तर तुम्हाला 100% इथं मिळेल याची मी 100% गॅरंटी देतो. नमस्कार, तुम्ही या एकदा साधना केंद्राला भेट द्या आणि तुमचे मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. तर मंडळी, आमचा येत्या रविवारचा एपिसोड सुद्धा बघायला विसरू नका. आमचं ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. भेटूया. स्वामी.